शिवसेनेच्या आमदार अपात्रते प्रकरणी नागपुरात आता सुनावणी सुरू असून शिंदेंच्या उलट आमदारांच्या उलट तपासणीला आजपासून सुरुवात झाली. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडेंची उलट तपासणी सुरू झाली आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत हे लांडे यांना प्रश्न सुद्धा विचारत आहेत. या सुनावणी दरम्यान ठाकरेंचे वकील देवदत्त कामत हे शिंदेंचे वकील अनिल साखरे यांच्यावर संतापले. या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊन आमचे प्रतिनिधी चेतन सावंत जोडले गेलेले आहेत. चेतन, आपण पाहतोय आता सुनावणी सुरू आहे, कशी सुनावणी सुरू आहे टप्प्याटप्प्याने? खर तर आज दुपारी नागपूर अधिवेशनात या विधिमंडळामध्ये ही सुनावणी सुरू झाली आहे. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांची हे या सुनावणीला हजर आहेत, त्यांची फेरसाक्ष घेतली जात आहे. आपण पाहिलं असेल तर यापूर्वी देखील सुनील प्रभू जे प्रतोद आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे हे या सुनावणीला उपस्थित होती. आता शिंदेचे आमदार आहेत हे दिलीप लांडे यांची हे सुनावणीला आहेत आणि त्यांना ठाकरेंच्या वकिलांकडनं प्रश्न विचारले जात आहेत. त्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये त्यांना त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल आणि त्यांनी शिवसेना पक्ष कधी सोडला आणि मनसे पक्षात त्यांचं पद काय होतं, ते कोणत्या तिकिटावर ते निवडून आले होते, अशा प्रकारचे प्रश्न त्यांना विचारले जात आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं देखील दिलीप लांडे हे देत आहेत. त्याचबरोबर त्यांनी पक्ष शिवसेनेची राजकीय पक्षाचे सदस्य आहात का तुम्ही सध्या, असा देखील त्यांना प्रश्न विचारला. तर त्यावर त्यांनी महत्वाचं उत्तर दिलंय की मुंबईत आल्यापासून म्हणजे 1984 पासून मी शिवसेनेचा राजकीय सदस्य आहे. अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हे वारंवार दिलीप लांडे यांना विचारले जात आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी ज्यावेळी त्यांनी हा पक्ष सोडला होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी हा पक्ष शिवसेने हा पक्षात प्रवेश केला होता. मग मधल्या वेळी ते ज्या पक्षात होते त्या पक्षामधली त्यांची कारकीर्द काय होती, त्या पक्षात ते कोणत्या तिकिटांवर नगरसेवक होते की आमदार होते, अशा संबंधित देखील प्रश्न त्यांना विचारले जात आहे. आणि या प्रश्नांवर दिलीप लांडे उत्तर देत आहेत. मधल्या काळामध्ये आपण पाहिलं असेल तर दिलीप लांडे हे या संबंधित उत्तर देत होते. 11 तारखेपर्यंत 11 डिसेंबर पर्यंत ही सुनावणी चालणार आहे आणि आजपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील उलट साक्ष घेणार आहेत. धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी.